बघा किती स्पॉन्जी झालेले आहेत आपले ढोकळे, वाव किती सुंदर दिसतायत ते। तर चला बघूया या इंस्टंट ढोकळ्यांना लागणारे साहित्य। नमस्कार, MSP रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत इंस्टंट ढोकळा, म्हणजे झटपट होणारा ढोकळा। तर चला झटपट होणाऱ्या ढोकळ्यासाठी लागणारे साहित्य बघूयात। एक बाउल बेसन पीठ, एक बाउल भरून ताक, एक पॅकेट इनो, अर्धा चमची मीठ, अर्ध्या लिंबूचा आपण इथे रस काढून घेतलेला आहे, दोन चमची तेल घेतलेलं आहे, एक चमची साखर घेतलेली आहे, एक चमची जिरं आणि दोन मिरच्या। तर चला आपण इंस्टंट ढोकळा बनवायला सुरुवात करूयात। आता आपण यात बेसन पीठ टाकून घेऊयात। आम्ही हे बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे। आता आपण यात ताक टाकून घेऊयात। तुम्ही दहीही घेऊ शकता तिथं। आपल्याला याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, आपण याला अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण यात मीठ टाकून घेऊयात। तुम्ही तुमच्या स्वादानुसार मीठ टाकू शकतात। आता आपण यात साखर टाकून घेऊयात। आता आपण हे तेल टाकून घेऊयात। आता आपल्याला याला मिक्स करायचं आहे। आता आपण यात लिंबूचा रस टाकून घेऊयात। आता आपण याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही यात अद्रक आणि मिरचीचा ठेचाही टाकू शकतात। तुम्हाला जर हळद टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकतात। आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, 5 मिनिटांपर्यंत आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आपण या भांड्याला सगळीकडून तेल लावून घेतलेलं आहे। आता आपण यात इनो टाकून घेऊयात। आता आपण हे ऍक्टिवेट होण्यासाठी याच्यात पाणी टाकून घेऊयात। हे बघा, हे बघा, याला असं मिक्स करून घ्यायचं आहे इनो टाकल्यावर। हे बघा, आपलं पीठ छान फ्लफी झालेलं आहे। हे बघा, आता आपण याच्यात टाकून घेणार आहोत या भांड्यात। आता आपण याला अशा प्रकारे टॅप करून घेणार आहोत। इथं आम्ही 5 मिनिटं आधी तवा गरम करायला ठेवला होता। आता आपला तवा गरम झालेला आहे। आपण हे भांडं याच्यावर ठेवून देऊयात। आता आपण याला 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूयात। आपल्याला गॅस कमी ठेवायचा आहे। तुम्ही याला तव्यात खाली पाणी टाकूनही बेक करू शकतात, कुकरमध्येही बेक करू शकतात। चला तर मग आता आपले 10 मिनिटं झालेले आहेत। आपण याला उघडून बघूयात की आपला ढोकळा तयार आहे का नाही। वाव, किती सुंदर झालेला आहे। बघा, आपल्या ब्लेडला काहीच चिपकलं नाही, म्हणजे आपला ढोकळा एकदम छानपणे तयार झालेला आहे। आता आपण याला गार करून घेऊयात, मग आपण याला काढून घेऊयात। आता आपण इंस्टंट ढोकळ्याच्या साईड साईड मोकळ्या करून घेऊयात। हे बघा, हे बघा, तर आता आपण आपल्या ढोकळ्याला काढून घेतलेला आहे। हे बघा, आपला ढोकळा किती स्पॉन्जी झालेला आहे। वाव, किती सुंदर झालेला आहे, खूप स्पॉन्जी झालेला आहे आपला ढोकळा। तर आता आपण आपली कढई तापायला ठेवलेली आहे। त्यात आपण आता थोडं तेल टाकून घेऊयात। आपल्याला तेल चांगलं तापू द्यायचं आहे। आता आपण यात जिरं टाकून घेणार आहोत, मिरची टाकून घेणार आहोत। आपल्याला थोडं हिंग टाकायचं आहे। आता आपण हे आपल्या ढोकळ्यावर टाकून घेऊयात। हे बघा, वाव किती मस्त वास येतोय। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोहरीही टाकू शकतात। इथं आम्ही फक्त जिरे आणि मिरचीचीच फोडणी दिलेली आहे। बघा, आपला ढोकळा किती छान दिसतोय। हे बघा, अशा प्रकारे आपण पीस कट करून घेतलेले आहेत। बघा, आपला ढोकळा किती स्पॉन्जी दिसतोय। वाव, किती सुंदर। तुम्हीही नक्की ट्राय करा आणि कसे झालेत ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील।